नमस्कार, PBN 7 न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मानवतेचे तारणहार प्रेषित मोहम्मद सल्लम यांचा आज जन्मदिवस। हा जन्मदिवस मुस्लिम समाज बांधव जश्ने मिलादुन नबी म्हणून साजरा करतात। मोहम्मद पैगंबर साहब यांचा जन्म मुस्लिम पंचांगानुसार तिसरा महिना म्हणजे रबीउल अव्वल या महिन्याच्या 12 तारखेला 1570 साली झाला होता। आमच्या सर्व दर्शकांना जश्ने मिलादुन नबीच्या हार्दिक शुभेच्छा। परभणी शहरात ईद ए मिलादुन नबीच्या अनुषंगाने सज्जुलाला मित्रमंडळाच्या वतीने नाते कलाम स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातील 450 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता। या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक तुबा सदफ मोहम्मद इरफानुल्ला खान राहणार परभणी हिने पटकावला। 31,000 रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे पहिल्या पारितोषिकाचे स्वरूप होते। दुसरे पारितोषिक 21,000 रुपये रोख उजेर इमामुद्दीन राहणार औरंगाबाद या मुलाने पटकावला। तर यवतमाळ येथील सदफ जियास पैकर या मुलीने 11,000 रुपयाची तिसरे पारितोषिक पटकावले। इतर 50 स्पर्धकांना उत्तेजना बक्षिसे वितरित करण्यात आली। या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात मौलाना मुस्तफा मजाहरी, मुफ्ती खलीलुर रहमान, खारी जियाउर रहमान, खारी अनीस, मौलाना कलंदर खान, मौलाना गुलरेजुर रहमान, डॉक्टर वासिक नवीद, मौलाना जहांगीर नदवी, डॉक्टर अनवर अली शाह, मौलाना अब्दुल कय्यूम नदवी, अब्दुल अलीम वाहिद आदींसह राजकीय क्षेत्रातील आमदार सुरेश वरपुडकर, परभणी शहर महानगरपालिकेचे सभागृह नेते सैयद समी उर्फ माजुलाला, नगरसेवक इम्रान हुसैनी, अकबर धार, उबेद हफीज चाऊस, मेराज कुरेशी, उमर चाऊस, आसिफ लाला आदींची उपस्थिती होती। सदील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मौलाना मुजीब दहलवी, अब्दुल रहीम नदवी, हाफिज समी, हाफिज अजहर, मौलाना नोमान अनवर, इरफान सर, हाफिज हारून रशीद, मौलाना इमरान नदवी या आदींनी परिश्रम घेतले। या कार्यक्रमात हजारोच्या संख्येने गर्दी झाली होती। या कार्यक्रमात आलेल्या धर्मगुरूंनी नाते कलामची प्रस्तुती केली। त्यास उपस्थित श्रोत्यांनी प्रचंड प्रमाणात दाद दिली।